सातत्याने महाराष्ट्राला खोटं बोलणारा आणि खोटं बोलून आपलं घाणेरडं दुकान चालवणारा संजय राजाराम राऊतनी आज महाराष्ट्रासमोर परत एकदा दादांत खोटं बोललेलं आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःची बातमी चालवण्यासाठी खोटं बोलायचं आणि मग आबरू नुकसानीच्या दाव्याच्या वेळी यात माफी मागायची याचे गडगडायचं की मला अटक करू नका अशी घाणेरडी सवय या संजय राजाराम राऊतची झालेली आहे. म्हणजे माफी किती वेळा मागायची आणि खोटं किती बोलायचं ह्याच्या अगर कोणी स्पर्धा ठेवेल तर हा काय एक क्रमांक कधी सोडणार नाही. आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना बंद झालेली आहे असं घाणेरडं खोटाडेपणा या श्री 420 परत एकदा केलेला आहे. मी त्याला आव्हान देतो की मला एक पुरावा एक असा पुरावा त्यांनी दाखवावा की मध्य प्रदेश सरकारने त्या राज्यामध्ये चालू असलेली लाडली बहीण योजना बंद केली किंवा बंद झाली असा एक पुरावा त्यांनी द्यावा. आणि तो अगर तो पुरावा देऊ शकते तर संजय राजाराम राऊतची जाहीर तो जे बोले मी करायला तयार आहे. पण अगर नाही केलं तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा नाक रंगून माफी मागण्याची तयारी ह्यांनी दाखवावी. लाडली बहीण योजना मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माता भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारली आहे की महाविकास आघाडीवाल्यांची रात्रीची झोप उडालेली आहे. ह्यांच्या कित्येक लोकांच्या घरात महाविकास आघाडीच्या या नेत्या लोकांच्या घरात लाभार्थी तयार झालेले आहेत लाभ घेत आहेत ते ह्यांना बघवत नाहीये. स्वतःच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीच्या काळात महिलांचं शोषण महिलांवर अत्याचार आणि महिलांना गाली शिव्या देण्याच्या शिवाय ह्यांनी काहीच केलं नाही. साधा शक्ती कायदा आणू शकले नाही कारण का महाविकास आघाडीमध्ये सगळे शक्ती कपूरच्या रोलमध्ये होते. आणि आता जेव्हा आमच्या महायुतीचं सरकार मुख्यमंत्री लाडली योजनेच्या माध्यमातून एवढं प्रभावी त्यांनी माता भगिनींच्या हृदयात जागा बनवलेली आहे घराघरापर्यंत आमची योजना पोचली आहे. आज सणासुदीच्या दिवसात सरकारमधले त्यांचे भाऊ भावांमुळे असंख्य माता भगिनींचे नवरात्र असो येणारी दिवाळी असो ही उत्साहात जाणार आहे. हे या महाविकास आघाडी आणि या संजय राजाराम राऊत सारख्या तीनपाट लोकांना बघवलं जात नाहीये. काल आशाताई भोसलेंनी पण या योजनेचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे ही योजना महाराष्ट्राच्या माता भगिनींपर्यंत किती प्रभावी पद्धतीने पोहोचली आहे याचं उत्तम उदाहरण आशाताई भोसलेंसारख्या महान लोकांनी मोठ्या कलाकारांनी जेव्हा अशा योजनेचं कौतुक होतं. म्हणूनच या महाविकास आघाडी आणि या संजय राजाराम राऊत सारखे महिलाद्वेषी लोकांना हे पटत नाही आणि पचत नाहीये एवढं त्या निमित्ताने सांगेन बोलत.
संजय राऊत असंही म्हणतात की या सगळ्या ज्या योजना आहेत त्या राजकीय फायद्यासाठी चालवता येणार नाही, कॉन्ट्रॅक्टर कडून फक्त पर्सेंटेज घेत आहेत मात्र त्यांना पैसे देत नाहीयेत, ठेकेदार पण पैसे दिले जात नाहीत, आपल्या लाडक्यांना पैसे दिले जात आहेत, बिले दिले जात आहेत, मिस्टर सीएम 40%, चिरंजीव 20% आणि इतर 10% घेत आहेत असा सर आरोप करत आहे. म्हणजे हा संजय राजाराम राऊत असता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय. कारण का एवढ्या चांगलं मेन्यू हे रेस्टॉरंटमध्ये पण वेटर सांगत नाही, तेवढा एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतो आणि स्वतःच्या मालक कोणाच्या जोरावर घर चालवतो हे कधी बघितलंय का? मातोश्रीमध्ये येणारं जेवण, मातोश्रीमध्ये येणारं पाणी आणि मातोश्रीमध्ये घातलेले कपडे हे सगळं कॉन्ट्रॅक्टरांच्या जोरावर आहे. उद्धव ठाकरेचं मधलं नावच उद्धव कॉन्ट्रॅक्टर ठाकरे आहे, म्हणून काय वेगळं बोलण्याची गरज नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरांच्या जोरावर आयुष्य कसं जगायचं, महागड्या गाड्या कशा फिरवायच्या, बाहेरगावीचे दौरे कसे काढायचे हे उद्धव ठाकरे कुटुंबियाशिवाय दुसरं कोणालाच माहीत नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदारांसंदर्भात आरोप करण्याअगोदर पहिला मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेल्या आपल्या मालकाच्या आयुष्याकडे बघ, तर तुला कळेल कॉन्ट्रॅक्टरच्या जोरावर आयुष्य कसं जगतात. महाराष्ट्राची दिवाळी अंधारात जाण्याची भीती वाटत आहे संजय राऊत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातली दिवाळी अंधारात जाण्याची पूर्ण चिन्ह आहे. मोती साबण पण आता या लोकांना विकत घेण्याचे अवघड झालेले आहेत, वांदे झालेले आहेत. सकाळ खराब होणार आहे त्यांची आणि म्हणूनच लाडली मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सारख्या योजनांवर टीका करतायत. कारण का कितीही हे लोकांनी ओरड घातली तर दिवाळीमध्ये पण फटाके महायुतीवालेच वाजवणार आणि दिवाळी नंतरच्या निवडणुकीच्या निकालामध्ये पण फटाके महायुतीचेच नेते आणि पक्ष वाजवणार, एवढं मी आज तुम्हाला लिहून देतो. शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. काल डोंबिवलीत दीपेश म्हात्रे आले, हर्षवर्धन यांचं स्वागत आहे, ही तर झाकी आहे. आचारसंहितेनंतर मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्याला पाहायला मिळेल असं संजय राऊत. हो, ज्या ज्या लोकांना तिकीट नाही मिळत अशी शशंका आहे ते नाईलाजाने त्यांच्याकडे जात आहे. पण थोडं तुम्ही आचारसंहिते आचारसंहितेच्या नंतर पर्यंतची वाट पहा सुरू होण्यापर्यंत, मग तुम्हाला बघा दिसेल की 70 mm स्क्रीनवर पिक्चर कोण दाखवतो, महायुतीवाले काय काय कोण कोण तुमच्या आजूबाजूला बसणारे, मांडीला मांडी लावून बसणारे किती लोक आमच्या महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत हे तेव्हा तुम्ही आचारसंहिता चालू झाल्याच्या नंतर बघा आणि मग तुम्हाला वाटेल की झाकी आणि बाकी काय राहिलेलं आहे. उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदे यांचा कार्ड असा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुलाशी का भेटा बापाशी भेटा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत, बापाशी पण भिडू, सगळ्यांशी भिडू, मोदी शाह यांची कवच कुंडली आहेत म्हणून हे भिडायचं बोलत आहेत, स्वतःचे चिरंजीव काय करत आहेत ते त्यांनी बघावं, वर्षावरून सर्वांना धमकावण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरेचा पण चिरंजीव काय दिवे लावतो हे तरी जरा बघा. वाया गेलेला महिलांच्या सामूहिक बलात्कारमध्ये आरोपी म्हणून नाव असलेला, नाईट लाईफचा पुरस्कार करणारा अगर नालायक आणि वाया गेलेला तुझ्या मालकाच्या मुलग्याबद्दल पहिलं जनतेला पहिलं माहिती दे आणि त्याच्याबद्दल पहिलं स्पष्टीकरण दे. दुसऱ्यांच्या मुलांना कार्टर बोलवणं हे उद्धव ठाकरेची जुनी सवय, पण पहिलं थोडं लक्ष थोडं स्वतःच्या घरातल्या दोन मुलांवर ठेवलं असतं तर बेवड्या आणि बलात्कारी तयार झाले नसते. म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवण्या अगोदर स्वतःच्या घरात असलेले दोन कार्टी ह्यांना जरा पहिलं वळणावर आणा. कारण का समाजामध्ये घाण करत जे फिरतायत, कोण दारू पितायत फिरतायत, कोण मुलींच्या आयुष्य खराब करून फिरतायत, काही लहान मुलांच्या अत्याचारामध्ये शिंदे साहेबांच्या घरातल्या मुलांची नावं आली नव्हती. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका, पहिल्या स्वतः उद्धव ठाकरेला आणि संजय राऊतला सांगेन आपल्या घरातल्या पहिल्या कार्ट्यांना आवरा आणि मग दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोला. हरियाणा निवडणुकीच्या सर्व्हेवरून संजय राऊत असं म्हणतायत की आता भाजप हरते म्हणजे ते उद्या
पोस्टल बॅलेट मध्ये पण घोटाळा करतील आणि ते झारखंड पण हटणार आहे. जगताच्या आयुष्यात घोटाळ्यामुळे हा जन्मलेला आहे. घोटाळ्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे संजय राजाराम राऊतचा जन्म आहे, म्हणून त्याला सगळ्याच गोष्टी घोटाळ्या दिसत असेल. आपल्या न्यायव्यवस्थेवर, आपल्या लोकशाहीवर वारंवार प्रश्न उचलण्याची घाणेरडी सवय या संजय राजाराम राऊतवर आहे. म्हणून मी आम्ही त्याला पाकिस्तानी एजंट म्हणतो, म्हणून याला चायनीज एजंट म्हणतो. कारण का कधी आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उचलायचा, कधी आपल्या ईव्हीएम विषयावर प्रश्न उचलायचा, कधी आता बॅलेट याच्यावर प्रश्न विचारायचा, जेणेकरून भारताच्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, भारताची प्रतिमा खराब करायची, हेच तर पाकिस्तानी आणि चायनीज एजंट करतात. रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावर वाद झालाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे, मात्र त्याला भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध दर्शवला. एक मला प्रश्न रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या वक्फ बोर्डच्या कार्य उद्घाटनाच्या निमित्ताने विचारायचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर वक्फ बोर्डच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना परवानगी दिली असते का? जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागतो तिथे अगर वक्फ बोर्डचा ऑफिस अगर उद्घाटन करायचा कोण प्रयत्न करत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपल्याला कळलेले आहेत का? आणि आज जसं उद्घाटन करतायत तसं एक टाळं पण घेऊन ठेवा, कारण लवकरच त्या ऑफिसला टाळं लावण्याचं काम होणार आहे, त्याची चिंता करू नका. कारण का आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय आमच्या केंद्र आणि आमच्या केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन अगर कोणीही भूमिका घेत असेल, तिकडच्या हिंदू समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या मतदारसंघाचे खासदार हे सन्मान्य राणे साहेब आहेत, हे कोणी विसरू नये. सर, घाटकोपर मध्ये एक घटना घडली. मराठी माणसाने विकत घेतलेल्या घराला एनओसी देण्यास गुजरातचा नकार दिला. तुमको एनओसी नाही देंगे तो तुम मच्छी मटण बनाकर खाते हो, असं तिथले गुजराती बोलते. मला माहिती घेतली ना, माहिती घेऊन बोलू, मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे.